23 मार्च 2020 रोजी काही महत्त्वाच्या माहिती आलेली आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही ही माहिती स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे यांनी दिलेली आहे. कारण या बातमीच्या आधी काही वेगवेगळे जी माहिती आलेली होती की शासकीय जे कर्मचारी आहे त्यांच्या वेतनात कपात होणार आहे, त्या संदर्भात शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेले होते. आणि त्यानंतर पुन्हा ही माहिती जी आहे ती सांगण्यात आलेली आहे. त्याची सर्व सविस्तर ज्या बाबी आहेत त्या आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर त्या शाळांवरती कारवाई होणार हे सांगितलेलं आहे शिक्षण मंत्री महोदया माननीय वर्षाताई गायकवाड. नेमकी काय झालेलं आहे, कोणत्या शाळांवरती कारवाई होऊ शकते, त्याची सर्व सविस्तर माहिती पुढे आपण बघणार आहोत. त्यानंतर राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम समितीची स्थापना करण्याबाबत शासन निर्णय जो आहे तो आज शिक्षण विभागाद्वारे निर्गमित करण्यात आलेला आहे, त्याचीही पुढे माहिती आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही ही जी माहिती आहे ही माहिती स्वतः आज माननीय मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे यांनी दिलेली आहे. आज जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झालेली होती संध्याकाळी, तर त्यावेळी माननीय मुख्यमंत्री यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहे आणि ते सर्व माहिती आता आपण बघणार आहोत. तर सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन कपात केली नाही, फक्त कर्मचाऱ्यांच्या पगाराची टप्प्यात विभागणी केली आहे. कोरोनानंतर आर्थिक संकटालाही तोंड द्यायचे आहे. तर याबाबत पुढे सांगताना माननीय मुख्यमंत्री म्हणाले आहे, महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 302 गेला आहे, कोरोनाशी आपली लढाई सुरूच आहे. आज दिवसभरात कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात होणार असल्याच्या बातम्या कानावरती येत आहे, मात्र कुणाच्याही पगारात कपात केली जाणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन कपात केली जाणार नाही, फक्त कर्मचाऱ्यांच्या पगाराची टप्प्यात विभागणी केली आहे. कोरोनानंतर आर्थिक संकटालाही तोंड द्यायचं आहे, वेतन कपात केली आहे असा गैरसमज करू नका. फक्त आपल्याला आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी ही मांडणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे कोणाचाही पगार कापला जाणार नाही. त्यानंतर कोरोनाविषयी बोलताना काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. सध्या उन्हाळा सुरू आहे, गर्मी वाढली म्हणून AC लावू नका, थंड पेय टाळा, थंड पाणी किंवा सरबत पिऊ नका. हे कोरोनाचे उपाय म्हणून मी सांगत नाही, मात्र यामुळे सर्दी किंवा खोकला झाला तर चिंता वाढू शकते. घरात AC असेल तर तो देखील लावू नका, त्यापेक्षा दारं खिडक्या उघडा, मोकळी हवा घरात येऊ द्या, असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, कोरोनानंतर आर्थिक संकटालाही तोंड द्यायचं आहे, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून आभार, परदेशातून परतलेल्यांनी माहिती लपू नये, गरीब मजुरांनी राज्यातून बाहेर जाऊ नये, इतर राज्यातील मजुरांची सरकारने जबाबदारी घेतली, अन्नधान्याचा साठा पुरेसा आहे, तुटवडा भासणार नाही, राज्य सरकारकडे जीवनावश्यक वस्तूंचा भरपूर साठा, बाजार किराणा दुकानात गर्दी नको, सर्दी खोकल्याची लक्षणे असल्यास सरकारी रुग्णालयात जा, खाजगी दवाखान्यांची गरज आहे बंद ठेवू नका, मजुरांनी आहात तिथे थांबा, स्थलांतर करू नका, राज्याच्या सीमा बंद, अनावश्यक गर्दी टाळा. तर या सर्व ज्या माहिती आहे सूचना आहे या माननीय मुख्यमंत्री यांनी आज सर्व जनतेला दिलेल्या आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, तर त्या शाळांवरती कारवाई ही जी माहिती आहे ती माहिती स्वतः महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री माननीय प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी दिलेली आहे. तर नेमकी काय माहिती आहे ती सर्व माहिती आता पुढं आपण बघणार आहोत. राज्यातील काही शाळांकडून पालकांकडे शाळा सुरू होण्याआधीच शुल्काची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी अशा शाळांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. देशभरातील लॉकडाऊन संपेपर्यंत शाळांनी पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये असे निर्देश वर्षाताई गायकवाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिले आहे.
दरम्यान वर्षाताई गायकवाड यांनी याआधीच शालेय पोषण आहार योजने अंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ डाळी कडधान्याचे विद्यार्थ्यांना वितरण करण्याबाबतही आदेश दिलेले आहे. त्यानंतर पुढचा जो सर्वात महत्त्वाची जी एक शासन निर्णय जो आहे तो आज निर्गमित झालेला आहे त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत. काही दिवसांपूर्वी जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे बोर्ड होतं शाळा होत्या त्या संदर्भात देखील माहिती आलेली होती. तर त्याला अनुसरूनच आज 30 मार्च 2020 रोजी एक शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत एक शासन निर्णय जो आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे. तर अधिकाऱ्यांद्वारे मंत्रालयातील जे अधिकारी आहे यांच्याद्वारे आज हा शासन निर्णय जो आहे तो शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समितीची स्थापना करण्याबाबत हा संपूर्ण शासन निर्णय आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या 66,033 शाळा कार्यरत आहे. या शाळांमधील अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत सर्व शाळांतील मुलांना समान आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी बालभारती त्याचसोबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या अभ्यासक्रमामध्ये सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा राज्ये व इतरांच्या अभिप्रायांसाठी यापूर्वीच प्रसिद्ध केला असून लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जाहीर करणार आहे. त्या धोरणामधील राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजेच नॅशनल क्युरिक्युलम फ्रेमवर्क इयत्ता 12वीपर्यंतच्या वर्गाचा अभ्यासक्रम सुधारित करावायचा आहे. सदर अभ्यासक्रमानुसार शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी राज्यस्तरावर राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विचारात घेऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी खालीलप्रमाणे राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. यामध्ये जे नाव आहे मंत्री शालेय शिक्षण पदनाम अध्यक्ष असणार आहे या समितीचे, म्हणजेच शालेय शिक्षण मंत्री जे आहे ते अध्यक्ष असणार आहे. राज्यमंत्री शालेय शिक्षण उपाध्यक्ष अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण कार्याध्यक्ष आयुक्त शिक्षण सदस्य डॉक्टर विजय भटकर शास्त्रज्ञ सदस्य डॉक्टर जयसिंगराव पवार इतिहासतज्ञ सदस्य डॉक्टर सुखदेव थोरात सदस्य सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण विद्यार्थी विकास सदस्य अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सदस्य अध्यक्ष बालभारती सदस्य CBSE बोर्डाचे प्रतिनिधी सदस्य CISCE बोर्डाचे प्रतिनिधी सदस्य IB बोर्डाचे प्रतिनिधी सदस्य केम्ब्रिज बोर्डाचे प्रतिनिधी सदस्य राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचे प्रतिनिधी NCERT सदस्य संचालक शिक्षण प्राथमिक सदस्य संचालक शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक सदस्य श्रीमती राधा गोयंका संचालक RPG फाउंडेशन सदस्य डॉक्टर झकीर काझी अध्यक्ष अंजुमन ई इस्लाम सदस्य श्री उल्लास यरघोप महिंद्रा इंटरनॅशनल स्कूल सदस्य फ्रान्सिस जॉर्ज अथाएड सदस्य श्री माधव चव्हाण प्रथम संस्था सदस्य राज्य शासनाकडून नियुक्त व्यक्ती सदस्य संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद SCERT महाराष्ट्र सदस्य सचिव. समितीचा कार्यकाळ 3 वर्षाचा राहील. समितीची बैठक आवश्यकतेनुसार बोलवण्यात येईल. समितीची अधिकार व कार्य, आता आपण पुढं अधिकार व कार्य बघणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व अन्य राज्यात असलेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या
तुलनात्मक अभ्यासक्रम करून विषयनिहाय उपसमित्यांना मार्गदर्शन करणे. दुसरा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमाद्वारे अपेक्षित फलनिष्पत्ती निश्चित करणे व उद्देश पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करणे. तिसरं, फ्रान्सिस जोसेफ संस्थापक SLN ग्लोबल नेटवर्क मुंबई हे वरील समितीसाठी समन्वयक राहतील. राज्यस्तरावर राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली बालभारती व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी तयार केलेल्या पाठ्यपुस्तके व महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने तयार केलेली पाठ्यपुस्तके यांचा तुलनात्मक अभ्यास करून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने निवडलेल्या 81 शाळांमध्ये इयत्ता 1 ते 5 वर्गात प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा सुधारित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावीत. सदर सुधारित अभ्यासक्रम व अध्ययन साहित्य म्हणजेच पाठ्यपुस्तके, शिक्षक हस्तपुस्तिका व पूरक अध्ययन साहित्य इत्यादी शिक्षक क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत तयार करून घेण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय अभ्यासक्रम निर्मिती गठित करण्यात यावी. त्यामध्ये आता कमिटी जी आहे, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अध्यक्ष, त्यानंतर संचालक पाठ्यपुस्तक मंडळ बालभारती पुणे सदस्य डॉक्टर चंद्रशेखर मुरुंकर, विषय समित्या बालभारती अध्यक्ष प्रतिनिधी सदस्य, श्री विकास गरड प्राचार्य समन्वयक सदस्य, श्रीमती वर्षा राणी भोपळे वरिष्ठ अधिव्यक्ता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे सदस्य, राजीव पाटोळे समन्वयक विद्या विभाग बालभारती पुणे सदस्य, श्रीमती मनीषा यादव राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे सदस्य सचिव. सदर अभ्यासक्रम समितीचे कार्य खालीलप्रमाणे राहतील. बालभारती व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी तयार केलेला अभ्यासक्रम व महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळास अभ्यासक्रम यांचा तुलनात्मक अभ्यास करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा सुधारित अभ्यासक्रम तयार करणे. दुसरं, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या शाळांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर होईल, परंतु सुधारित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करण्यास मार्गदर्शन करणे. तिसरं कार्य, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम करून दिल्यानंतर पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी विषयनिहाय तज्ज्ञ समितीची गठन करणे. चौथं कार्य, शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ते नियोजन व सनियंत्रण करणे. पाचवं कार्य, अभ्यासक्रम राज्य शासनाची मान्यता घेणे. सहावं कार्य, राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करणे. उपरोक्त समितीमधील अशासकीय सदस्यांना वित्त विभागाच्या दिनांक 3 मार्च 2010 शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रवास भत्ता व दैनिक भत्ता देय राहील. सदर खर्च बालभारतीच्या उत्पन्नातून भागविण्यास शासन मान्यता देत आहे. आता हा जो निर्णय आहे हा आपल्याला जर पाहायचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे त्यावरती देखील हा शासन निर्णय आपल्याला अवेलेबल झालेला आहे.